नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मराठी सुगरणमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर दिवाळी स्पेशल मस्त अशी तिखट लसूण शेव बनवूया. तर या ठिकाणी बनवलेली लसूण शेव तुम्हाला दाखवते. पहा किती छान कुरकुरीत झालेली आहे. आणि ही शेव बनवताना आपण एक खास पदार्थ यामध्ये घातला आहे, तर तो कोणता आहे आपण पुढे पाहणारच आहोत. तर त्याआधी मी बनवलेली ही लसूण तिखट शेव तोडून दाखवते. पाहिलं तुम्ही किती कुरकुरीत झालेली आहे. दिवाळीच्या गोडधोड फराळामध्ये ही तिखट लसूण शेव खायला खूप छान टेस्टी लागते. एखादा चिवडा बनवला तर त्यामध्ये पण तुम्ही अशी शेव बनवून घालू शकता. तर चला शेव बनवायला सुरुवात करूया. मिक्सरच्या भांड्यात एक 5-6 लसणाच्या पाकळ्या घालूया. 10-12 हिरव्या मिरच्या घालूया, कारण आपण हिला तिखट बनवतो आहे त्यामुळे हिरवी मिरची घेतली. आणि एक मोठा चमचा ओवा. आता याला वाटायला थोडं पाणी घालून बारीक वाटूया. तर या ठिकाणी हिरव्या मिरच्याऐवजी तुम्ही लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल. वाटण वाटलं त्यामध्ये थोडं पाणी घालून गाळणीनं मी त्याला गाळून घेते. हे पहा, म्हणजे छान असं लसणाचं, ओव्याचं आणि हिरव्या मिरचीचं तिखट पाणी या बाउलमध्ये जमा झाले. आणि या चाळणीमध्ये जे मिश्रण आहे ते आपल्याला घ्यायचं नाही, कारण यामध्ये ओवा, लसणाच्या कुड्या, त्याचे काही उरलेले भाग असतात, तर ते शेव घालताना सोऱ्याच्या छिद्रामध्ये अडकले जातात. आता या तिखट लसणाच्या पाण्यात मी या वाटीनं 3 वाट्या बेसन पीठ घालते. तर हे बेसन पीठ घरचंच आहे. आणि यामध्ये पहा, मी मीठ घातले, हळद घातली, हळद थोडीच घालायची. आणि हा जो पोहे खायचा चमचा आहे, या चमच्याने 2 चमचे तांदळाचं पीठ घातले. तर कुरकुरीत शेव बनवण्याकरता आपण 2 चमचे तांदळाचं पीठ घातले. तर हाच तो पदार्थ आहे. त्यानंतर 1-3 चमचे कडकडीत गरम तेलाचं मोहन घातले. यामुळं शेव मस्त अशी कुरकुरीत बनते. म्हणून थोडंसं गरम कडकडीत तेल यामध्ये घालायचं आहे. आता तेल गरम असल्यामुळं हे मिश्रण गरम आहे. चमचाने सुरुवातीला याला मिक्स करूया आणि चांगलं याला मळून घेऊया. आता आपण चमचा बाजूला ठेवूया, कारण यामध्ये पिठाच्या गोठळ्या होत आहेत. त्यामुळं हातानं मी याला चांगलं असं मऊसूत मळून घेते. तर शेवसाठी आपल्याला पीठ तयार करताना खूप घट्ट किंवा खूपच पातळ बनवायचं नाही आहे. तर एक मध्यम असं कन्सिस्टन्सीचं पीठ तयार करायचं आणि छान असा लोण्या आणि मऊसूत गोळा आपल्याला बनवून घ्यायचा. पीठ चिकट असतं त्यामुळं हाताला चिटकल्या जातं. तर हे पहा, अशा कन्सिस्टन्सीचं शेवसाठी आपल्याला पीठ हवं आहे. आता शेवसाठी मी छोट्या छिद्राची प्लेट लावलेला सोऱ्या घेतला आहे. तुम्हाला जाड शेव हवी असेल तर मग मोठ्या छिद्राची प्लेट लावा. सोऱ्याला आतनं तेल लावले आणि मग चमच्याने असं आपल्याला पीठ सोऱ्यामध्ये भरायचं आहे. आतमध्ये चमच्याने असं दाबून घ्यायचं, म्हणजे सोऱ्याच्या तळापर्यंत जातं. तोपर्यंत मी शेव तळायला तेल पण गॅसवर गरम करायला ठेवलं आहे. तर चला आता तेल पण मध्यम गरम आहे. चला आता शेव बनवायला सुरुवात करूया. तर शेव घालताना सुरुवातीला कढईच्या बाहेरच्या बाजूनी शेव घालत येऊन मग आतमध्ये हा वेढा आपल्याला पूर्ण करायचा आहे. आणि एकदम पातळ वेढा घालायचा, म्हणजे शेव प्रॉपर तळल्या जाते. खूप जाडसर असे 2-3 वेढे घालायचे नाही येतं, कारण शेव मग मध्यभागी कच्ची राहण्याची शक्यता असते. आता 1 मिनटानं शेव थोडी कडक झाली का मग हिला पलटी करायचं. शेव तेलामध्ये घातल्या पलटी करायची नाही आहे, नाहीतर ती तुटल्या जाते. आता खालचं अंग पण छान तळलेलं आहे, छान कुरकुरीत झालेली आहे. आता तेल निथळून आपण हिला एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आणखीन एकदा मी शेव घालून दाखवते. हे पाहता 1 मिनिट शेव तळली की ॲटोमॅटिक कुरकुरीत होते. मग आपल्याला चिमट्याने असं हिला पलटी करायचं, खालचं अंग पण 1 मिनिट तळून घ्यायचं आणि मग हिला काढून घ्यायचं. अशा प्रकारे आता मी सर्व शेव बनवून घेतलेली आहे. थंड झाल्यावर छान कुरकुरीत झाली आणि पहा किती अप्रतिम दिसत आहे. खायला तर खूप जबरदस्त लागते, कारण हिरवी मिरची, त्यानंतर लसूण आणि ओव्याचा छान सुगंध यामध्ये येतो. चला आता तोडून दाखवते. तर बघितलं किती कुरकुरीत झाली. एरवी पण खायला तुम्ही अशी तिखट लसणाची शेव बनवू शकता. तर खूप टेस्टी लागते खायला, बनवायला सोपी आहे. तर ह्या दिवाळीला माझ्यासारखी ही कुरकुरीत लसूण तिखट शेव नक्की बनवा. रेसिपी आवडली तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. मराठी सुगरणला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि दिवाळीच्या तुम्हाला मराठी सुगरणकडून पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.